चालू नव्हती मंडळी. आम्ही चौघं आता छान जाऊन आलो सवसळ्यावरती. आई बाबा प्रतीक आणि ऋतिक, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जरूर सांगा. सबस्क्राईब करा चॅनलला, शेअर करा, लाईक करा, करा सगळ्यांनी. बाय मंडळी. बघताय तुम्ही सवसळा, आपल्या फोनवरती पाणी उठतंय सगळं तुषार, आणि इथला मार्ग बंद आहे. पर्यटक आतमध्ये नाही जाऊ शकत, इथपर्यंत पोहोचू शकतात. प्रचंड घसरडा रस्ता आहे, मी तुम्हाला दाखवते. हं, लाद्याच्या इकडे बसवलेल्या आहेत त्या खूप काय. नमस्कार मंडळी. एक यशस्वी यूट्यूबर होण्यासाठी खूप हार्डवर्क करावं लागतं, कष्ट घ्यावे लागतात. कितीही कठीण परिस्थितीमधून आपण जात असू, कसलीही संकट असोत, तरी पण वेगवेगळी ठिकाणं व्हिडिओ बनवण्यासाठी शोधावी लागतात, स्क्रिप्ट शोधाव्या लागतात, एडिटिंग करावं लागतं, बरंच काय काय असतं. असो, तर आज आपण जातो आहे सवसळा. हा धबधबा पाहण्यासाठी खूप मस्त ठिकाण आहे, पर्यटनासाठी एकदम सुंदर ठिकाण. मुंबई गोवा हायवे चिपळूण ला अगदी जवळ आहे हायवेपासून, त्यामुळे इथे खूप पर्यटक सतत जाये करत असतात. मुंबईहून येणारे, मुंबईकडे जाणारे सगळ्यांना हा धबधबा खुणावत असतो. तर आम्ही आज इथे वरती जायला आलो आहे धबधब्याकडे. बघूया आता कसं काय होतं आहे. रस्त्यामधला निसर्ग आम्हाला शूटिंग करण्यासाठी भाग पडतो आहे. बघा, आपल्याला तिकडे धबधबावरती दिसला आहे. आता ह्या वाटेमधून आपल्याला वरती चालत जायचं आहे. खूप निसरडा रस्ता आहे, त्यातून वाट काढत काढत आपण पुढे जातो आहे. आता कसं झालं आहे, पर्यटक थोडे कमी आहेत. हे धबधब्याचं पाणी जे खाली वाहत येतं आहे ते एका बाजूला आहे. आपण जातो आहे त्या वाटेच्या एका बाजूने हे पाणी वाहत जातं आहे. खूप पाऊस असल्यामुळे पाणी गळू आहे. पाऊस कमी असेल तर खूप स्वच्छ छान असतं पाणी. श्रावण भाद्रपदातला निसर्ग बहरलेला आहे, प्रसन्न वातावरण आहे. डोक्यातली काळजी गेली आहे, बरं वाटतंय चालायला, पण जपून चालावं लागतं आहे, कारण कधी पाय घसरेल आणि आपण कधी पडू सांगू नाही शकतो. लांब तिकडे धबधबा दिसतोय, बघा आपल्याला तिथे पोचायचं आहे. हे अंतर अति लांब नाही आहे, पण आता प्रत्येकाचं चालायचं स्पीड. माझं जरा पायांच्या प्रॉब्लेममुळे मला खूपच हळू जावं लागतं आहे. मला वाटतं हायवेपासून 10 मिनटं चालत जायला लागेल जनरल चालणाऱ्या माणसाला. हे एक रस्त्यात जाताना छोटासा धबधबा आला आहे, पाणी येतं आहे जमिनीमधून. सुंदर आता तो धबधबा थोडासा जवळ आला आहे सवसळा. खूप उंचावरून पाणी पडतं खाली आणि मग ते पाणी वाहत वाहत वासिष्ठीला जाऊन मिळतं. गवताचं पातं वाऱ्यावर डोलतंय. वाव, निसर्ग माझा सोबती, निसर्गासारखा सखा नाही दुसरा मंडळी. आपण कितीही वेळ निसर्गामध्ये रमू शकतो. आणि आपल्याला निसर्गाकडून जे काही मिळेल ते नक्की चांगलंच मिळणार. शूटिंग करणाऱ्यांसाठी खूप सुंदर स्पॉट आहे हा. फक्त येणाऱ्यांनी इथे काही इथलं खराब न करता जसं आहे निसर्ग तसाच ठेवावा. ही बघा, अगदी लहानशी पाऊल वाटे त्यातून आपण चाललोय. घसरण्याचा धोका आहेच, हळूहळू जाऊया. एका बाजूने बघा पाणी वाहतंय. लहान मुलांनाच काय, मोठ्या माणसानंही पाणी बघितलं की त्याच्यामध्ये जाऊन डुंबावं असं वाटतं.
आता आपण जवळ यायला लागलो धबधब्याच्या. एवढा सुंदर निसर्ग भगवंताने बनवलाय, भगवंताला कोटी कोटी प्रणाम. किती बरं वाटतं इथून जाताना. पूर्वीही अशा ठिकाणी बऱ्याच वेळा भेट दिले, पण तेव्हा मोबाईल नसायचा. आता तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे हातात मोबाईल असतो, लगेच आपण ते कॅमेराबद्ध करू शकतो. आता थोडा पायऱ्यांचा रस्ता आहे, पण आता हळूहळू पायऱ्या चढत जाऊया वरती. किती बरं वाटतं जायला दोन्ही बाजूला गर्द हिरवी झाडी आणि मधून जाणारा हा रस्ता. आणि आता काहीच वेळात आपण धबधब्याजवळ जाऊन पोचू. आता आपण लगेचच धबधब्याकडे जाऊन पोचणार आहोत, पण आपण जास्त वेळ थांबू नाही शकणार. एकदम पावसाळी वातावरण आहे आणि आपल्याला परत पण एवढं चालत जायचं. मागे संध्याकाळी होत आली आहे, त्यामुळे आपण जास्त वेळ धबधब्याच्या इथे नाही थांबू शकणार आहोत. पण हा जो हायवे तो धबधब्याचा प्रवास आहे, पण खूप बरं वाटलं. आता जातानाही ही सगळी कसरत करत परत जायचं. जातानाची कसरत जरा जास्त असणार आहे, कारण स्लोप आहे म्हणून. हा पहा धबधबा, वाव मस्त. खूप तुषार उडतात साईडला, पांढरं शुद्ध पाणी दुधासारखं. जरी आपण धबधब्याच्या खाली उभं राहिलो नाही, तरी साईडला हे पूर्ण भिजायला होतं. उंचावरून पाणी पडते बघा, पण आपण पुढे आंघोळ करायला नाही जाऊ शकत भिजण्यासाठी. इकडे मध्ये सगळं रस्ता ब्लॉक आहे. नंतर हेच पाणी इकडून वाशिष्ठीला जाऊन मग पुढे समुद्राला जाऊन मिळतं. पाऊस खूप असल्यामुळे पाणी गढूळ आहे. प्रचंड निसर्ग आहे इकडे. मी कशी पोचले भगवंताला माहिती. पाण्याच्या तुषारांमुळे आपण काही नाही शूटिंग व्यवस्थित घेऊ शकतो. आता आपण हळूहळू जायला लागलो. थांबा थांबा, ऋतिकला पण पकडायला पाहिजे. जरा हात द्या मला. चला, खूपच मंडळी पाऊलवाट बेकार आहे, पण तरी पण एक आनंद मला वाटतोय, कारण मी छान शूटिंग घेऊ शकले. पूर्ण शूटिंग मी नाही घेतलं, मुलांनी घेतलं माझ्या थोडंसं. कारण तुम्हाला म्हणजे मला गेली 23-24 वर्ष माझ्या सगळ्या सांध्यांना त्रास असल्यामुळे मला जरा कसरतच असते अशा वाटेने जाणं. तरी पण भगवंताच्या कृपेने बरं जमलं जायला. तर आता आपण परत चाललो आहे मेन रस्त्याकडे, कारण मुलांचा आंघोळीचा प्लॅन होता, पण तो झाला नाही तिकडे सगळं. थांबा, आपण एक मिनिट परत धबधबा बघूया शेवटचा. बघा किती सुंदर व्ह्यू आहे. आता मी म्हटल्याप्रमाणे आम्ही त्या बाजूने नाही जात आहोत, इकडून येतो आहे, पण तरी आम्हाला पुढे या त्या घसरड्यावरून जावं लागणारच आहे मंडळी. बघू काय होतं आहे.
एकमेकाला धरून धरून जरा गळावं लागतं आहे. ट्रेकिंगचा आनंद मिळतो एवढ्याशा जागे, कारण ते तर मला कधीच नाही करायला होणार आहे म्हणून भगवंताने ही संधी दिली आहे. थोडासा पाऊस पण आता थांबला आहे म्हणून बरं झालं. पूर्ण गवत आहे दोन्ही साईडला रस्त्याच्या, आणि त्यातून ही पाऊल वाट. आणि बघा तिथून पण लोक जाऊ शकतात. हो बघा, आम्ही जाताना असे गेलो होतो ह्या लाद्यांवरून, पण त्या खूपच निसरड्या झाल्यात हो. आमची जामच कसरत झाली जाताना, मग आता ह्या बाजूने आलो आहे. नशीब पडलो नाही, घसरत घसरत आलो. आम्ही जेव्हा पूर्वी यायचो कोरोना नसताना तेव्हा छान आंघोळ करायला मिळायचं, आणि खरं तर आता आपण जरा थांबूया, कारण आता बघा हा बेकार रस्ता एकदम पडण्याचा, आपला मोबाईल पण पडू शकतो, त्यामुळे आपण थांबूया. मग ह्या रस्त्यावरून पुढे गेल्यावर मी परत शूटिंग चालू करते. मंडळी ह्या बघा लाद्या बसवल्यात, ह्या पूर्वी नव्हत्या, तेव्हा पण माती होती त्याच्यावरून पण घसरायलाच व्हायचं, पण आता ओके. आणि कसं असतं जेव्हा खूप पर्यटकांची गर्दी असते ना, तेव्हा चालून चालून पण त्या लाद्या स्वच्छ होऊन जातात, लोक पडून पडून सुद्धा. ओ सॉरी, पण आता जरा येणारी माणसं पण कमी आहे, त्यामुळे लाद्यांवरती जास्त शेवाळ साठलं आहे. परत एकदा मी तुम्हाला धबधबा दाखवते, आपण थोडं लांब आलो आता धबधब्याचं. तिकडून बघा अजून कुणी येत. माणसं भेटतात ओळखीची अनोळखी. शूटिंग चालू आहे, या उद्या पूजेला. मंडळी त्या बाजूला पण थोडं पाणी मी थांबा तुम्हाला दाखवते. हा एक मिनिट. होय, जिथून माणसं चालत असतात तिथून आपण गेलो की बुळबुळीतपणा कमी असतो. आता पायऱ्या आहेत, इतका सुंदर व्ह्यू आहे ना मंडळी, इथून जाऊ नये असं वाटतंय. पण संध्याकाळ पण झाली आहे आणि पाऊस वरुण राजाच्या कृपेने बरं झालं आमचं हे ट्रीप, पण आता येतोय असं वाटतंय. आता आपण पायऱ्यांनी खाली उतरतोय. खूप सुंदर स्पॉट आहे हा इथल्या जवळच्या ना यायला, आणि जे कोणी मुंबई गोवा हायवेवरून जात असतील त्यांनी थांबून भेट देण्यासाठी सुद्धा, कारण कसं आजकाल सगळ्यांना फोटो व्हिडिओ करता येईल अशी ठिकाणं हवी असतात ना, तर त्यासाठी खूप सुंदर आहे हे. पण धबधब्याच्या जवळ गेल्यानंतर मात्र खूप तुषार, पाण्याचे तुषार खूप कॅमेरावरती उडतात, त्यामुळे तुम्ही प्रॉपर शूटिंग नाही करू शकत. आता लोक रस्त्यावरती हायवेला गाड्या ठेवून जरा आत येतात, कारण त्यांना तो धबधबा खुणावतो. ज्याला निसर्गाची ओढ आहे, धबधब्याची ओढ आहे, त्याला मजा वाटते. काही व्यसनात ही लोक इथे येऊन ह्याचं छान जे सगळं वातावरण आहे ते वाईट करण्याचा प्रयत्न करतात. काय करायचं, त्यांना भगवंत चांगली बुद्धी देवो अशी आपण प्रार्थना करूया. दुसरं आपण काय करणार, बरोबर ना मंडळी. हे बघा आता ते पाणी इकडे जे खाली येत आहे ना, ते इथे आलं. आम्ही आता पायऱ्या उतरून आलो सही सलामत. आता परत इकडे घसरगुंडी आहे. हो थांबा हा, आपण एकदा परत धबधबा बघूया. आणि आता आपण कुठे आलो ते मी तुम्हाला दाखवते. एक मिनिट हे बघा. हा बघा हा धबधबा, आता लांब आलो आपण, त्याला लांब गेला आपण दोन त्या पायऱ्यांवरून. आम्ही आता खाली आलो, इकडे पण काही माणसं आहेत थोडी. हे
बघा, लोक परत चाललेत वरती. हे बघ हे बघ, हे आहे ना, हे बांधकाम आहे. मंडळी बघताय ना गर्द झाडी आणि त्यातून डोकावणारा हा धबधबा सवत सडा चिपळूण तालुक्यातील सवत सडा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चिपळूण तालुक्याचं तुम्हा सर्वांना माहीतच असेल. पण लांबच्या लोकांसाठी जे माझे लांबचे सबस्क्रायबर आहेत त्यांना सांगते, चिपळूण तालुक्यामध्ये हा चिपळूणमध्ये हा धबधबा आहे. प्रतीक थांब, नको रिस्क, नको सेफ करायचं, सेफ राहायचं. काय माहितीये काय, आता हे जे पूर आला ना त्यात खालचे काय झाले कळणार नाही. मुलांना कंट्रोल होत नाहीये पाणी बघून. हे बघा लोक पण आमचे गेलेत पाण्यामध्ये, तिकडे नाही जाता आलं, ह्या धबधब्याच्या खाली नाही जाता आलं. मग आता इथे जे पाणी दिसतं त्याच्यात जरा जावंसं वाटलं. मोठ्यांना तो मोह होतं, मग आता लहानांचं काय. आणि त्याहीपेक्षा आहे ना, मुलं लहान असताना त्यांना खूप वेळा या धबधब्यावरती आणलेलं आहे, त्यामुळे त्यांना ओळखीचा वाटतो. छान, चला आता इथून हे बघा पुढे जातात. आम्ही थांबलो इथे थोडं, मुलं तिकडे खाली गेलेत बघा, दिसली. त्यामुळे थोडं आम्ही इथे उभे राहिलो. बघा प्रतीक तर खालीच बसलाय पाण्यात. मुलं गेली, आता बाबा पण जातात त्यांचे मागून सावकाश. पण जेव्हा पाऊस नसतो ना मंडळी तेव्हा हे पाणी खूप स्वच्छ असतं. आता जरा गढूळ आहे, स्वच्छ पाण्यामध्ये खूप बरं वाटतं जास्त. प्रतीक, ऋतिक आणि त्यांचे बाबा तिघही धबधब्याचा आनंद घेत आहेत. मी काही पाण्यात गेले नाही, बाहेरूनच माझं हे शूटिंग चालू आहे. तिकडे काही दिसत आहेत ना तरुण कंपनी, आम्ही वरती गेलो तेव्हापासून ते आहेत तिकडे. हा बघा हा मेन धबधबा, मग इकडून हे पाणी वाहत 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 असं असं तिकडचं आता मी दिसू नाही शकत इकडे येतं. मग इथून पुढे हे मग इकडे पुढे तिकडे वाशिष्ठीला जातो, समुद्राला जातो. मला आठवतंय 16-17 वर्षापूर्वी माझ्या ट्युशनच्या मुलांना घेऊन, मी 15-16 मुलांना घेऊन आम्ही सगळे इकडे आलो होतो आंघोळीला. आमची ट्युशनची वर्षा सहल रेनी ट्रीप होती ती, खूप मजा केली होती. जवळजवळ 15-16 मुलं आणि आम्ही चौघ आणि अजून एक कुणी आमच्या बरोबर होते, असे सगळेजण छान. सुंदर पाणी जातंय मंडळी. कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा सवत सडा आवडला का. काहीतरी चर्चा चालू आहेत मला वाटतं ह्या लोकांविषयी चालतात का तिकडे जाण्याविषयी माहीत नाही.
पण मध्ये जेव्हा प्रचंड वृष्टी झाली चिपळूणमध्ये पूर आला होता, जायचं म्हणतात वाटतं, संध्याकाळ पण झाले ना, चला आता जाऊया. माझ्या पायांमुळे मला जरा एकटीला चालायचं पण टेन्शनच असतं, कारण खूप घसरड आहे ना, कोणीतरी बरोबर असलं की चालायला बरं पडतं. हे बघा मंडळी, तिकडे पण तिकडचा रस्ता दिसतो ना, हे पाणी असं पुढे पुढे जातं आहे. आता मी एकटीच जातीय, देवाचं नाव खेळ. रस्ता बुळबुळीतच आहे म्हटल्याप्रमाणे, स्लिपरी रोड, कारण ह्या लाद्यांमुळे, अर्थात माती असली तरीही बुळबुळीतच असतो. गवतांवरून चालायला जरा बरं वाटतं. हे सगळे आमचे मेंबर मागून येत आहेत माझ्या. आता मेन धबधबा नाही दिसू शकत आहे, एक लहान असा धबधबा दिसतो. ओ किंवा एक पॉइंट पकडायचा स्टार्टचा आणि मग मध्ये मेन ऑब्जेक्ट घ्यायचं आणि शेवटी. प्रतीक मला काही गाईड करतोय मी कसं शूटिंग घ्यायला पाहिजे त्या संदर्भातलं. आता तरुण पिढीला थोडं जास्त आयडिया असते. आमचं आता ठीक आहे, मिडल एज झाल्यामुळे. पण असो, तुमच्या सपोर्टनी माझा यूट्यूबचा चॅनल काही ना काही लहान लहान व्हिडिओ टाकत चालू आहे. मंडळी, तुमचं असंच प्रेम, असाच सपोर्ट शेवटपर्यंत राहू देत. मला माहिती आहे बऱ्याच टेक्निकली खूप वीक असतात माझे व्हिडिओ, काही मला शूटिंग हे ते तंत्र नाही आहे, पण तरी तुम्ही ते आनंदाने बघता, खूप बरं वाटतं मला. मंडळी हा बघा किती सुंदर व्ह्यू आहे. घाटाचा आपण अजून लांब गेलो धबधब्यापासून. आता आपण, सॉरी मंडळी मी पडत होते, आता आपण धबधब्याला. हे बघा इथे कसं पाणी पडतं छान पैकी, दिसलं इकडून येते बघा एका होलमध्ये, त्याच पाण्यातून आम्ही आता जातो. थांबा जरा एक मिनिट, पकडा. माझ्यासाठी तर मंडळी हिमालय चढून जाण्यासारखंच झाली ही ट्रीप. मी आता माझे सगळे कसे पराक्रम तुम्हाला नाही दाखवू शकत चालतानाचे, पण ते म्हणजे कसे कॅमेराबद्ध करावे मला नाही समजत आहे म्हणून. पण ठीक आहे, छान मजा आली खूप. आता आपण हायवेला पोहोचू. माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही ही रानकेळ पाहिली होती मंडळी, ते खूप लांबचं होतं शूटिंग. इथून किती किलोमीटर हो जवळजवळ 150 किलोमीटरवरच नाते गावामधलं माझं गाव. आता इकडे पण तीच रानकेळ आली आहे भेटीला. आपण कर्दळी या साईडला बारीक बारीक आहेत मागे. निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर आपण तणावरहित होतो मंडळी. मी तुम्हाला बोललेच आहे, खूप टेन्शन आहे सगळ्यांनाच आहे, आर्थिक आहे, शारीरिक आहे. लॉकडाऊनमुळे तर आपण सगळे उद्ध्वस्तच झालोय, त्या चिपळूणला पुराचा फटका बसलाय, प्रत्येक जण टेन्शनमध्ये आहे मंडळी. पण त्यातून काहीतरी फॅमिली ट्रीप छोटीशी काढावी बरं वाटतं, हो ना. तुम्ही असंच काही जवळच्या ठिकाणांना भेट द्या, जमलं तर व्हिडिओही बनवा. हे बघा आता इकडून टुरिस्ट येत आहेत, त्यांचं पण शूटिंग चालू आहे. पर्यटक हायवेला गाडी थांबून, इथपासूनच त्याने स्टार्ट केलं फोटोला.
चला आता आपण हायवेला पोहोचणार. संपला धबधबा. हा बघ आता खूप लांब गेला धबधबा आणि आता आपण हायवेला पोहोचू. संध्याकाळ पण झाली. हे बघा ह्या साईडचा व्ह्यू. आता आपण अगदी रस्त्यावर पोहोचू लगेच.